श्रावणानंतर राजे जवळपासच्या छोट्या मोठ्या गडांना भेटी देऊन आले. गडाच्या इमारत कामाची त्यांनी पाहणी केली. पावसाळा संपला. राजांनी रायगडाची उरलेली कामे परत सुरू केली. महाडच्या टोकाचेही काम सुरू झाले होते. पूर्वीचा कोट डागडुगी करून भक्कम केला जात होता. महाडला असताना राजांना एक धक्का देणारी बातमी समजली. दिलेर खान, बहादूर खान व महाबत खान यांनी पुण्यावर हल्ला केला. पुण्याची जाळपोळ केली होती. राजे लागोलाग पाछाडला आले. महासाहेब जिजाऊंना ही बातमी ऐकून धक्का बसला. त्या म्हणाले, राजे, ही फौज अचानक कशी आपल्या मुलखात शिरली? अचानक नाही महासाहेब, आम्हाला आधी हे माहीत होतं, पण दिलेर खान असा पाशवी अत्याचार करल असं आम्हाला वाटलं नव्हतं. महासाहेब, आम्ही सुरत लुटली, कारंज लुटली, मोगलाईचे धडे घेतले. मोगलाईत कधी नव्हता एवढा धुमाकूळ घातला. त्यांचे परिणाम आम्हाला माहीत होते. एक ना एक दिवस मोगली फौज सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरेल ते आम्ही जाणवलं होतं. त्यासाठी एवढ्या तातडीनं आम्ही रायगडची सुरक्षित जागा निवडली. औरंगजेबानं अनेक मातबर सरदार आमच्यावर पाठवले आहेत. काही किरकोळ गडही त्यांनी काबीज केले. खुद्द साल्लेरला आज त्यांचा वेढा पडला आहे. राजे तातडीने महासाहेब जिजाऊंसह रायगडावर आले. दोन प्रहरी त्यांनी बाळाजी आऊजींना बोलवले. राजे म्हणाले, बाळाजी, सर्वोबत प्रतापरावांना तातडीचा खलिता पाठवायला आहे. प्रतापरावांना लिहा, तुम्ही लष्कर घेऊन सीताफीने वरघाटे साल्लेरीला जाऊन साल्लेरीला पडलेला वेढा मोडून काढणे, बोलोल खानावरील छाप घालून बोहलोल खान मारून चालवणे आणि कोकणातून मोरपंत पेशवे यास फौजेसह तुम्हास मिळवण्यास पाठवून देणे. ते इकडून येतील आणि तुम्ही वर घाटी येणे. असे दुतर्फा चालून घेऊन गनिमास मारून गर्दीस मिळवणे. समजलं जी? बाळाजी औजी दप्तरी गेले. पुण्याच्या हल्ल्याने राजे पुरे बैचेन होते. एखाद्या संतप्त वाघाने येरझारा घालावेत तसे राजे महालात येरझारे घालीत होते. राजे जगदीश्वरांचे दर्शन घेऊन आले. रात्र पडू लागली. वाड्यात समया पेटल्या. राजांनी सूर्यराव काकड्यांना बोलवले. सूर्यराव येताच राजांनी विचारले, यसाजीराव आले जी? एवढ्यात येतील. सूर्यराव तुम्ही जा आणि बाळाजी आऊजींना पत्र घेऊन यायला सांगा. यसाजीराव येताच मला कळवायला विसरू नका. थोड्याच वेळात बाळाजी तिथे आले. राजे महालात फेऱ्या घालीत होते. महादेव भिंतीलगत उभा होता. बाळाजींना पाहताच राजांनी विचारले, पत्र लिहिलं जी? वाचा. बाळाजींनी राजांकडे पाहिले. राजांचा आवाज करडा बनला होता. त्यांनी आज्ञा दिली. बाळाजींनी पत्र हाती घेतले. महादेवांकडे पाहताच महादेव देवटी घेऊन नजीक गेला. महादेवाने धरलेल्या उजाडात बाळाजी वाचत होते. तुम्ही लष्कर घेऊन साताबीने वरघाट साल्लेरीस जाऊन साल्लेरीस पडलेला वेढा मोडून काढणे, असे दुतर्फा चालून येऊन गनिमास मारून गर्दीस मिळवणे. बाळाजींनी पत्र वाचून संपवले आणि धीर धरून राजांकडे पाहिले. राजे उद्धारले, सुरेख, आमचा शब्दनशब्द पुरे टिपलात. बाळाजी, पत्र परत वाचा पाहू. बाळाजींनी आव्हांडा गिळला. शेजारी उभ्या असलेल्या महादेवाला चेहऱ्यावरचे हास्य लपवणे कठीण गेले. राजांचे लक्ष महादेवांकडे गेले. राजांनी विचारले, कहा महादेव, काय झालं? महादेवांनी हसू लोपले. बाळाजींचे पाय उभ्या जागी कापू लागले. हातातला कागद थरथरू लागला. राजांनी विचारले, काय झालं बाळाजी? बाळाजींनी एकदम राजांचे पाय धरले. राजे मागे सरत म्हणाले, उठा बाळाजी, काय झालं? बाळाजी सारे अवसान एकवटून म्हणाले, क्षमा महाराज, कशाबद्दल? आपण दोन प्रहरी तुर्जुमास सांगितला. सकाळी पत्र पाठवायचं असल्यामुळे रात्री लिहून ठेवला येईल असं वाटलं. अचानक आपली आज्ञा झाली, मग वाचलं ते काय आहे पाहू. बाळाजींनी हातातलं कागद राजांच्या हाती दिली. राजांनी पाहिले, तो कागद कोरा होता. आचार्यांनी बाळाजींच्याकडे पाहिले. बाळाजी घाबरून म्हणाले, आपली इतराजी होईल या भीतीनं मला आठवला तो मजकूर बोलण्याचं धाडस केलं. बाळाजी, आम्ही रागवलो नाही, उलट आम्ही प्रसन्न झालो. आता सांगितलेला शब्द दुसऱ्या क्षणी विसरून जाणारे आमच्या दप्तरी अनेक आहेत, पण आमचा प्रत्येक शब्द मनात कोरून ठेवणारे तुमच्यासारखे विरळ आहेत. आजपासून दप्तराची चिटणीशी तुम्ही पहा. सकाळी पत्र घेऊन या. बाळाजी आऊजी राजांच्या थोर मनाने भारावले. ते जाण्यासाठी वळले. तोच राजांनी हाक आली, बाळाजी जी, परत असले कोरे कागद वाचू नका. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य प्रकटले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी.